पेपर डोसा म्हणलं की तो अगदी त्याच्या नावाप्रमाणेच पातळ आणि कुरकुरीत असायला हवा. आज आपण असेच रेशनच्या तांदळाचे पातळ आणि कुरकुरीत तसेच एकसारख्या रंगावरती हे डोसे कसे भाजायचे, यासाठीचं डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं, पीठ फर्मेंटेशनसाठी काय करायचं, अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. हे डोसे पहा, अगदी मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत. या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ते डोसे किती कुरकुरीत आणि पातळ तयार झालेले आहेत. याचं डाळ तांदळाचं योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी एक पातेलं घेते. या पातेल्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ भिजायला घालायचे आहेत. इथे मी हा रेशनचा जो जाडा तांदूळ असतो तो 3 वाट्या इतकं तांदूळ घेतलेले आहेत. पण जर आणखी कुरकुरी डोसे हवे असतील तर मात्र अजून 1/2 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे 3.5 वाट्या मी तांदूळ इथे घेतलेले आहेत. हे बघा, हे जे रेशनला तांदूळ मिळतात तेच साधे जाडे तांदूळ मी घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही जाडे तांदूळ घेऊ शकता, शक्यतोवर जुना तांदूळ घ्यावा. आता त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1/2 वाटी चण्याची डाळ घ्यायची. चण्याच्या डाळीने डोस्याला रंग सुरेख येतो. आणि 1 चमचा मेथी दाणा घ्यायचा आहे. मेथी दाण्यामुळे पीठ आपलं अगदी चांगलं फर्मेंट होतं. आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ 1-4 पाण्याने हे असे चोळून चोळून धुवायचे आहेत. कारण मी घेतलेले तांदूळ हे रेशनिंगचे असल्यामुळे ते बरेच काळसर असतात, म्हणून हे साधारण मी 1-4 पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये डाळ आणि तांदूळ बुडून अगदी वरपर्यंत पाणी येईपर्यंत घालायचं आणि हे साधारण 1-4 तासासाठी असंच आपल्याला भिजू द्यायचं आहे. साधारण 1-4 तासानंतर डाळ आणि तांदूळ मस्त असे भिजले गेलेले आहेत. आपण आता यामध्ये 1 वाटी पोहे घालणार आहोत. तर पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ज्या वाटीने डाळ तांदूळ मुजले त्याच वाटीने जाडे पोहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. हे पोहेसुद्धा स्वच्छ धुवून यामधलं पाणी निथळून काढायचं आणि हे पोहे असेच भिजू द्यायचे आहेत. आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात, तोपर्यंत पोहे भिजले जातील. आपण पहिली बॅच डाळ आणि तांदळाची वाटून घेऊयात, तोपर्यंत पोहे व्यवस्थित भिजले जातील. आता डाळ तांदूळ हे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर डाळ तांदूळ वाटण्यासाठी जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी इथे वापरायचं आहे. म्हणजे पीठ अगदी चांगलं फर्मेंट होतं. आता मी हे अगदी बारीक रवाळ असं वाटून घेतलेलं आहे. हे पीठ काढून ठेवण्यासाठी आपल्याला खोलगट आणि मोठं भांडं घ्यायचं आहे. शक्यतोवर मोठं भांडं घ्यायचं, कारण पीठ फर्मेंट झाल्यानंतर ते फुलून दुप्पट किंवा तिप्पट होतं. आता आपण डाळ तांदळाची दुसरी बॅच वाटताना हे बघा, पोहेसुद्धा अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत, अगदी मऊ झालेले आहेत. आता ते पोहे आणि डाळ तांदूळ असं एकत्रित वाटून घेऊयात. आता उरलेले डाळ आणि तांदूळसुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेणार आहे. यामध्ये सुद्धा डाळ तांदळाचं भिजवलेलं पाणी घातलं आणि हे अगदी बारीक रवाळ असं वाटून घेतलेलं आहे. आणि हे डाळ तांदूळ आणि पोहे याचं मिश्रणसुद्धा आपण आधी वाटलेल्या या डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत. हे बघा, थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेसुद्धा पाणी इथे घालायचं आहे. म्हणजे पीठ आपलं असं इतकं पातळसर आपल्याला तयार करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पीठसुद्धा त्यामुळे निघून येतं. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. यामध्ये मीठ आपण दुसऱ्या दिवशी सकाळी घालणार आहोत. आता हे भांडं एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता उन्हाळा आहे म्हणून याला शाल वगैरे पांघरायची गरज नाही, पण जर थंडी किंवा पावसाळा असेल तर शाल पांघरून असं उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे पीठ दाखवत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 12-14 तासानंतर बघा, पीठ किती मस्त असं फुगून वर आलेलं आहे आणि पिठाला जाळी तर तुम्ही पाहिलीच असेल. पूर्ण झाकणाला पीठ लागलं गेलं आहे, इतकं पीठ आपलं फुगून वर आलेलं आहे. दुपटीपेक्षासुद्धा जास्त हे पीठ फुललं गेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. रात्री जरी मीठ घातलं तरी काहीच हरकत नाही.
आता मीठ घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित सगळं आजूबाजूला लागलेलं पीठ हे काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे मीठ यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. बघा, अगदी हलक्या हाताने मी पीठ मिसळून घेतलेलं आहे. पीठ थोडं आपण जसं इडलीला करतो त्यापेक्षासुद्धा थोडं पातळ करायचं. हे आपलं पीठ आता तयार आहे. पण डोसे बनवण्यापूर्वी आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेऊ. जी मसाला डोसासाठी बटाट्याची भाजी बनवतात ती भाजी बनवते. त्याकरता तेल मस्त गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालते. मोहरी जिरे छान असे फुलले गेल्यानंतर त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ, एक चमचा चण्याची डाळ किंवा डाळवं घालायची, थोडीशी कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे, त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा आहे. फोडणीतच लगेच छान पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मग यावरती उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि त्यानंतर लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा अगदी मस्त मऊसूत पटकन असा शिजला जातो आणि सगळीकडे एकसारखं मीठसुद्धा मिसळलं जातं. त्यामुळे बटाट्याची भाजी अजिबात अळणी लागत नाही, कारण आपण बटाटे उकडताना अजिबात त्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. आता हा कांदा शिजण्यासाठी यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण 1 ते 2 मिनिटाची वाफ घेऊया. मंद असेवर 2 मिनिटाची वाफ घेतल्यानंतर कांदा अगदी मस्त मऊसूत शिजला गेलेला आहे. तो एकदा पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मग यामध्ये जर तुम्हाला टोमॅटो घातलेला आवडत असेल तर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा, म्हणजे भाजीला मस्त अशी आंबट तिखट चव येते. जर टोमॅटो घालायचा नसेल तर यामध्ये लिंबू कधी पिळायचा हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. टोमॅटोसुद्धा आता असाच परतून आपल्याला अगदी मस्त मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे असं पळीने छान असं दाबून मी टोमॅटो छान मॅश करून घेतला. त्यानंतर यामध्ये उकडून या अशा चिरा करून घेतलेल्या बटाटा घालून घेतलेला आहे. हा उकडून चिरलेला बटाटा मी यामध्ये घातलेला आहे आणि मस्त अशी ही भाजी या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. बटाटेसुद्धा हे असे अधूनमधून मॅश करायचे, म्हणजे जशी आपली साऊथ इंडियन भाजी असते तसंच हे अगदी मस्त मसाला डोस्याची भाजी तयार होते. हे असं छान आपण तेलामध्येच मीठ घातलं असल्यामुळे सगळ्या बटाट्यांना एकसारखं व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि बटाटा अजिबात आळणी लागला जात नाही. आता यावरती आपण पुन्हा थोडंसं पाणी घालूया, म्हणजे भाजी आपली अगदी मस्त जशी स्टॉलवर मिळते तशी छान रसरशी तयार होईल. आणि मग यावरती झाकण ठेवायचं आणि छान अशी या भाजीला वाफ काढायची आहे. साधारण 1 मिनिटाची इथे वाफ काढायची आहे. त्याकरता झाकण ठेवलं आणि गॅसची आज अगदीच लहान करून मिनिटभराची वाफ घेतली. आता मी गॅस बंद केला. त्यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जर टोमॅटो घातला नसेल तर या स्टेजला लगेच लिंबाचा रस पिळायचा आणि ही भाजी मस्त एकदा अशी छान परतून घ्यायची आहे. आपली ही डोशाची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता चटणी बनवून घेऊया. त्याकरता इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 3 चमचे फुटाण्याची डाळ किंवा डाळवं म्हणतात ती घ्यायची, याच्याने मस्त दाटसरपणा चटणीला येतो, आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे. मी 1 चमचाभर लिंबाचा रस घातलेला आहे. थोडीशी चवीला साखर घालायची, कारण मी घेतलेलं खोबरं जास्तीचं गोडसर नाही आहे म्हणून साखर घातली. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. गरजेइतपत यामध्ये पाणी घालायचं आणि ही चटणी वाटून घ्यायची आहे. पण बऱ्याचशा साऊथ इंडियन चटण्यांमध्ये कोथिंबीर घातली जात नाही. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. आता ही चटणी मस्त मी अशी बनवून तयार केलेली आहे. बघा, डाळवं घातल्यामुळे एकसंधपणा आला. त्यानंतर यावरती मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची मस्त चुरचुरीत फोडणी दिलेली आहे. आपली ही दाक्षिणात्य पद्धतीची चटणी बनवून तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी आणि चटणी तयार झाल्यानंतर आता आपण इथे डोसे बनवायला घेऊ. इथे मी एक नॉनस्टिक तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. अगदी लहान आचेवर गरम केलेला आहे. त्याला तेल लावून घेतलं. आपल्याला तव्याचं टेम्परेचर अगदी कमी हवं आहे म्हणून पाणी लावलं, पाणी घातलं त्याच्यावर थोडंसं आणि एखाद्या सुती कापडाने हे पाणी सगळं पुसून काढायचं. असं केल्याने डोशाला एकसारखा रंग येतो आणि अगदी मस्त आपला डोसा तव्याला चिकटतो. आता बघा, एक पळी पीठ घातलं आणि एकाच दिशेने असं गोल गोल फिरवत मी हा डोसा या तव्यावरती पसरवून घेतलेला आहे. आता
ही वरची बाजू थोडीशी सुकल्यानंतर यावरती तेल सोडायचं आहे। तेलच्याऐवजी तुम्ही बटर लावलं तरीही चालेल। मी सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि गॅसची आज मोठी केलेली आहे। आता मोठ्या आचेवरती हा सगळीकडे तवा असा फिरवत फिरवत आपल्याला हा डोसा एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचा आहे। गॅसची आज शक्यतोवर मधल्या भागात लागते आणि कडेला लागत नाही, म्हणून हा तवा असा सारखा हलवत राहायचा आहे। आता मी गॅसची आज बारीक केली आणि या डोसाचा खालून हलकासा रंग बदलला गेला की मग आपण डोसा काढून घ्यायचा आहे। बघा, आपण तवा सारखा फिरवत होतो त्यामुळे एकसारखा रंग आपल्या या डोशाला आलेला आहे आणि चमक पण किती छान आलेली आहे। हा डोसा आपला तयार झालेला आहे। बटाट्याची भाजी आणि चटणीबरोबर खूप छान लागतो। अजून एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते। आता दुसऱ्या वेळी तव्याला तेल लावण्याची गरज नाही, गॅस आपला लहानच आहे। तव्याचं टेम्परेचर पाणी शिंपडून कमी करून घ्यायचं आणि ते एका कोरड्या कापडाने मी पुसून घेतलेलं आहे। आता यावरती पुन्हा एक पळी पीठ घालायचं आणि एकाच दिशेने, जसं मगाशी म्हणाले तसंच एकाच दिशेने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा असा पातळ पसरवून घ्यायचा आहे। तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल तर मात्र डोसा आपल्याला हवा तसा पातळ करता येत नाही, म्हणून तव्याचं टेम्परेचर कमी करणं फार गरजेचं आहे। आणि अगदी लहान आज आपली डोसा घालताना असली पाहिजे, म्हणजे डोसा आपल्याला हवा तेवढा पातळ पसरवता येतो। पाणी मारून आपल्याला तव्याचं टेम्परेचर कमी करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे। पाणी पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर अगदी कमी होतो आणि मग आपल्याला डोसा हा पसरवणं अगदी सोयीचं होतं। हा दुसरा डोसासुद्धा मी तवा एकसारखा आजूबाजूला शिफ्ट करून मस्त खरपूस रंगावरती शेकवून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये जसं आपण साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये खातो तसं मध्यभागी मी मसाला डोसा जसा बनवतात ती पद्धत दाखवते। मध्ये ही बटाट्याची भाजी घालायची आणि मग डोसा काढून घ्यायचा। हा बघा, दुसरा डोसासुद्धा किती मस्त एकसारख्या रंगावरती शेकला गेला आहे। आता तुम्हाला मी हे डोसे दाखवते की आपले डोसे किती मस्त कुरकुरीत तयार झालेत। या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, हे असे कुरकुरीत डोसे बनवण्याची ही साधी सोपी पद्धत। काही मी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे डोसेसुद्धा अगदी मस्त असे तयार होतील। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑलवरसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल। अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात। धन्यवाद।